कोकोली प्रतिभा बायोटेक द्वारा निर्मित एक विशिष्ट अंतरराष्ट्रीय उर्वरक है जिसका आधार पी है और जिसे घोंग से निकालकर बनाया जाता है कोकोली एक शक्तिशाली उर्वरक है जो न केवल भूमि के पीएच स्तर को स्थिर करता है बल्कि यह कार्बन प्रतिशत में वृद्धि करता और इसमें नाइट्रोजन पोटेशियम तथा सभी प्रकार के सूक्ष्म पोषक तत्व भी शामिल है जो पौधों के लिए लाभदायक होते हैं। प्रतिभा बायोटेक किसानों का मार्गदर्शक और साथी नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार तर आज आपण प्रतिभा बायोटेकच्या अन्नपूर्णा ॲग्री स्पेस या यूट्यूब अंतर्गत आज आपण सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यामध्ये वांगी नंबर तीन या गावी आज आपण आलेला आहे तर या ठिकाणी ही केळीची की बाग बघू शकता या बागेसाठी प्रतिभा बायोटेकची सर्व उत्पादने वापरली आहेत तर आज आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊ की त्यांनी प्रतिबायोटिकचे उत्पादन वापरल्यानंतर त्यांना काय फायदा झाला आणि त्यांनी कशा कशा प्रकारे यूज केला आणि त्यांना काय रिझल्ट मिळाले नमस्कार साहेब प्रथम तर आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव रवींद्र नागनाथ रोकडे राहणार वांगीतीन तालुका जिल्हा स्वरूप तर प्रतिबायोटिकचे उत्पादन तुम्ही कुठून मिळाली आणि कशी सुरुवात केली ती वापरण्यासाठी आणि काय बदल जाणार तुम्हाला मला वांगी तीन एजन्सीमधून ते मिळाले आणि प्लांटेशन पासून त्याचा वापर आता गा, बंच चालूच आहे आता तुमचे बंच प्रति बॉटिक सर्व उत्पादने वापरता आला तर सुरुवातीला आपण काय काय वापर केला थोडंसं थोडक्यात के माहिती द्या तुम्ही ड्रिंचिंगसाठी साठी काय वापरलं ड्रिंचिंगला सुरुवातीला मी गामा तो, कोकोली याचा वापर वापर केला गाम आणि कोकोली सुरुवातीला तुम्ही ड्रिंचिंग लांचिंगला तर त्याचा वापर केल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवला सेटलमेंट सेट झाली रोप वाढ चालू झाली वाढ चालू झाली ओके तर त्याच्यानंतर दुसरी आळवणी आपण काय घेतली स्लरी मध्ये घेतलं होतं आणि परत एझेड वापरलं एझेड एक वापरलं साठी याच्या व्यतिरिक्त आपण प्रतिबायोटिकची कोणती कोणती खत वापरले आपण या प्लॉटसाठी प्लॉट परत डायमंड वापरले बिंगो 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 कॅन्डी ही वापर केल्यानंतर आणि तुम्ही जे रेग्युलर फर्टिलायझर मार्केट मधून जे रेग्युलर ग्रेड वापरत होता या तर याच्यात आणि प्रतिबायोटिक उत्पादन वापरल्यानंतर यामुळे आणि तुम्हाला काय थोडासा तुमच्या पिकामध्ये काय वेगळे पण जाणवलं का बिंगोमुळे फाण्याची संख्या चांगली वाटली म्हणजे बंच तुम्हाला जास्त झाला तर हे बंच तयार होत असताना रेग्युलर आणि प्रतिबाटिक बिंग वापरल्यानंतर तुम्हाला किती बंचचा फरक पडला रेग्युलर किती बंच असतात आणि आता हे ह्याला किती बंच आहेत रेग्युलर नऊ ते दहा येते मला ह्याला जवळ जवळ बारा तेरा हँड आले रेग्युलर बारा येतात दहा ते बारा येतात नऊ ते दहा येतात तो तर शेतकरी मित्रांनो रेग्युलर ट्रीटमेंटमुळे फक्त नऊ ते दहा फने निघतात तर आज इथे आपल्याला बघू शकता आपण बारा बंच निघलेले आहेत एका घडामध्ये आपल्याला बारा बंच पाहायला मिळत आहेत है। बारा हँड आहे त्याच्यामध्ये तर बारा हँड आहेत है म्हणजे कमीत कमी पंचवीस टक्के तुमचं घडातच उत्पादन वाढलं तर तुम्हाला काय वाटतं की बाबा प्रतिबायटिकचे उत्पादन वापरल्यानंतर अंदाजे तुमच्या जमिनीत काय तुम्हाला बदल जाणावं का आणि पिकाच्या काळुकीत काय बदल जाणवं का राहते जमीन रेशन चांगलं राहते आणि काळोखी चांगली राहते चांगले सध्या तरी अजून काय वाढ होईल गडाचे कलर सुद्धा चांगले आहेत <laughs> इतर कोणत्या प्रकारचं काय तुम्हाला अडचण वाटते का नाही सध्या तरी काय वाटत नाही अडचण व्यवस्थित ग्रोथ चालू आहे सगळी व्यवस्थित हार्वेस्टिंग चांगलं टने येईल असं अपेक्षा तर तुम्हाला काय वाटतं की एकरी किती टनापर्यंत हे उत्पादन निघू शकतं अंदाजे अर तस तीस बत्तीस टनापर्यंत जाईल अशी मला अपेक्षा आहे तुम्हाला ओके तर एकंदरीत तुम्हाला प्रत्येकच्या उत्पादनाचा काय काय आहे म्हणजे केळीत वेगळे पण काय काय जाणवलं कोकोली झुका याच्या वापरामुळे मला घर चांगली मिळाली जमीन भुसभुशीत राहिली चांगला राहिला जमिनीचा त्यामुळे उत्पादन नक्कीच वाढेल आणि कोकोली झुकाचा तुमचं प्रत्येक प्रोडक्टचं चा, रिझल्ट चांगला आहे वापरलं तर शेतकऱ्याला नक्कीच चांगला फायदा होईल पीएच आणि मेंटेन तर होतेच होते तसे तुमचे पांढरी मुळीची संख्या कशी वाटते तुम्हाला चांगली पांढरी मुळी एकदम म्हणजे पांढरी मुळी बंदच नाही पडली ओके तसंच तुम्ही हे ब्रासिका हे प्रोडक्ट स्प्रे मध्ये घेतलं ब्रासिका बंपर आणि जेनिक्स तर स्प्रे घेतल्यावर तुम्हाला काय फायदा झाला लेंथ फरक दान होतोय आता सध्या लेन्थला एवढी चांगल रिझल्ट दिसतोय अजून मॅच्युरिटी म्हणजे कटिंगला चांगलाच अजून हा त्यामुळे टर्नीज मध्ये वाढ होईल असं अजून एक, एक स्प्रे घ्यावा हो तुम्ही ज्याच्यामध्ये एक जोका ब्रासिका असा जर तुम्ही एक स्प्रे घेतला तर अजून तुमची लांबी वाढायला मदत होईल तसच तुम्ही मायक्रोटर मध्ये आमचं जे एन एक्स दोन किलो प्रमाणे सोडलं तर काळोखीसाठी तर त्याचा रिझल्ट कसे वाटले तुम्हाला ते रिझल्ट चांगलं होतं ओके तर तुम्हाला प्रतिभा बायटिकचे प्रतिभा बायोटिकचे रिझल्ट कसे वाटत आहेत त्या रिजल्ट चांगला असल्यामुळेच फण्यांची संख्या वाढली आणि गड हा चांगला मोठा दिसतो तर या गडामध्ये किती फाने आहेत साधारणपणे फण्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा फानी आहेत चौदा फाने आहेत म्हणजेच तुम्हाला प्रतिभाटेकच्या उत्पन्नाचा रिझल्ट मिळाले आहे तुम्हाला म्हणजे तुम्ही समाधानी आहे का वापरून ओके तर आपण पाहू शकता की आज हे तुमच्या केळीच्या प्लॉटमध्ये की फाण्यांमधले अंतर सुद्धा किती आहे प्रतिबाटकचे उत्पादन वापरल्यानंतर आणि शेवटपर्यंत घडाची सेटिंग मिळत आहे आणि ह्याचीसुद्धा वादीचीसुद्धा लांबी चांगल्या पद्धतीत आहे आणि फुगवणसुद्धा फास्ट होते ह्याच्यामुळे घडाचं वजन साधारणतः पंचेचाळीस किलोच्या आसपास जाण्याची शक्यता आहे म्हणजे आपण बघू शकता की ताकद भरपूर आहे घडामध्ये आणि येणसुद्धा सगळी एक एका वेळेस तुमची वेन होते आणि घडाची लांबीसुद्धा बघू शकता खूप लांब गड आहे हा म्हणजे घडाची लांबी सुद्धा भरपूर आहे या ठिकाणी आणि वादी सुद्धा चांगले आणि दोन फाण्यात अंतर सुद्धा साधारणतः चांगल्या पद्धतीचा आहे वादीतलं अंतर सुद्धा चांगला आहे कोणत्याही प्रकारची बुरशी नाही आणि ग्रीनरी एकदम मस्त आलेलं आहे घडाला म्हणजे काळू एकदम चांगले आहे ब्राशिकाच्या वापरामुळं घडाचे म्हणजे वादीची लांबी पूर्णपणे लांबलेली आहे आणि ह्याची सुद्धा लांबी चांगली आहे दोन अंतर हा तर गामामुळे सुद्धा फॉस्फरस लेवल वाढल्यामुळे सुद्धा फायदा झालेला आहे <स्या> मला असं वाटतं की प्रतिभा बायोटेकचे प्रोडक्ट वापर शेतकऱ्यांनी वापरावेत त्यांना नक्कीच उत्पादनाला चांगला फायदा होईल टॅनेजीमध्ये नक्कीच त्यांची वाढ होईल त्यामुळे ह्या प्रतिभा बायोटेकच्या खात्यांचा त्यांनी चांगला वापर करावा नमस्कार माझं नाव रवींद्र नागनाथ रोकडे माझं शेतकऱ्या आहे की बायोटेकची खतं वापरावीत त्यामुळे चांगला रिझल्ट येईल आणि कोणाला काही शंका असल्यास त्यांनी माझा मला कॉन्टॅक्ट केला तरी चालेल माझा नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचेचाळीस पंच्याऐंशी पंच अकरा मला हे बायोटेकची सगळी उत्पादनं मिळाल्याबद्दल राजशेखर रेड्डी साहेबांचा मी खूप खूप आभार आहे